कोरोना महामारीने आपले रौद्ररूप धारण करण्यास एक वर्ष होत आले. संपूर्ण जग थांबले, पण थांबले नाही ते पोलीस प्रशासन. अहोरात्र सेवा करून याच रक्षकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता या महामारीपासून यांचे रक्षण केले. अशाच पोलीस वाहतूक शाखेतील महिला कर्मचाऱ्यांना महिला दिनानिमित्त अनोखी भेट देण्यात आली. मागील एक वर्षापासून अकोला शहर व जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी जास्त प्रमाणात सुरू आहे. मागील वर्षी 22 मार्चपासून संपूर्ण भारतात लॉकडाऊन करण्यात आला. अकोल्यात सुद्धा कडक लॉकडाऊनला सुरुवात झाली. शहर वाहतूक शाखेचा एकूण एक कर्मचारी रस्त्यावर उभा राहिला. अशातच वाहतूक शाखेच्या महिला आमदारांवर मोठी जबाबदारी येऊन पडली. कुटुंब, लहान मुले, पती ह्यांच्या जबाबदारीसह स्वतःला कोरोनापासून वाचवण्याचे मोठे आवाहन या महिला वर्गापुढे उभे होते. परंतु घरी दूध पिते 6 महिने ते 1 वर्षाची छोटी छोटी बालके घरी ठेवून ह्या महिला वर्गाने सेवा बजावली. व सध्याचे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुद्धा शहर वाहतूक शाखेच्या महिला अंमलदार सेवा बजावित आहेत. ह्यांच्या या कार्याची दखल घेऊन 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या महिला अंमलदारांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व त्यांना 1 दिवसाची सुट्टी देऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी शहर वाहतूक शाखेच्या महिला अंमलदार नीता संके, दीपाली नारनवरे, पूजा दांडगे, वैशाली रणवीर, अश्विनी माने यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तर्फे आमच्या ट्रॅफिक ऑफिसने आज जो महिला दिनानिमित्त आमचा सत्कार केलेला आहे त्याबद्दल आमच्या श्री माननीय गजानन शेळके सर यांचे खूप खूप आभार. सरांनी आम्हाला खूप मुलाचे मार्गदर्शन करत राहतात नेहमीच व त्यांच्यामुळे आम्ही चौकाचौकात उभे राहून ड्युट्या करू शकतो. आमच्या पोलीस विभागाने आम्हाला जे काही दिलेलं आहे ते आम्ही महिला असून सुद्धा काही पण करू शकतो, तयारी करू शकतो. स्ट्रॉंग केलेलं आहे आमच्या पोलीस विभागाने आणि आमच्याकडून जे योगदान होईल आमच्या पोलीस प्रशासनाला देण्यासाठी त्यासाठी आम्ही सक्षम आहोत.